मात्र महावितरणने वसुलीचे आदेश दिलेले आहेत. वाढीव वीज बिलाबद्दलचा जो काही इश्यू आहे तो राज्य सरकारने रिझॉल्व्ह करायचा आहे आणि जो वसुलीच्या संबंधीचा विषय आहे आमची वसुली नाही. आम्ही एवढंच म्हटलं की आम्हीसुद्धा वीज ग्राहक जसे तुम्ही आहात तसे आम्हीसुद्धा ग्राहक आहोत. कोल इंडियाचे बँकांचे ग्राहक आहोत. अनेकांना आम्हालासुद्धा पैसे द्यावे लागतात. तर जे वीज वापरलेली आहे ते विजेचे पैसे तेवढे आम्हाला बिलं ते आलेली पाहिजेत. त्यामुळं आम्ही हा आदेश काढला. कुणाचंही कनेक्शन त्या ठिकाणी होणार नाही आणि कुणालाही त्रास देता दिला जाणार नाही. मी एवढं सांगा मला एक समजत नाही. मी 24 तास वीज पुरवठा केला लॉकडाऊन पिरियडमध्ये माझ्या कंपन्यांनी आणि जी बिलं त्या लॉकडाऊन पिरियडमध्ये योग्य आहेत ती बिलं भरली गेली पाहिजेत ना. शेवटी मीसुद्धा ग्राहक आहे म्हणजे आमच्या कंपन्यासुद्धा ग्राहक आहेत आणि त्या ग्राहक आहेत आम्हाला दुसऱ्यांना पैसे द्यावे लागतात. आज आम्ही जवळपास या ठिकाणी 69,000 कोटीच्या डेप्टमध्ये आलेलो आहोत आणि आता पुन्हा कर्ज घेऊन आम्ही ही सगळी मदत करतो आहोत. कितपर्यंत आम्ही चालवणार? चालवण्याला क्षमता असते ना. तुम्ही ग्राहक आहात तर आम्ही ग्राहक आहोत. ज्यांनी विजेचा वापर केला ज्या मीटर रिडिंगप्रमाणे योग्य जर असेल त्या लोकांनी ती बिलं भरली पाहिजे.